नमस्कार, मी सुनीता बुलकुल, कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना गावरान पद्धतीची मटकी कशी बनवायची ते बघणार आहोत. खूप छान बनवून तयार होते, जास्त वाटण नसतं, काही तामझाम नसतो, काही नसतं, एकदम मस्त झटपट बनणारी रेसिपी आहे. तुम्हालाही नक्की आवडेल ती. मस्त छान अशी झणझणीत मस्त बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर आता आपण इथे पॅन गरम करून घेतलेला आहे छान. आपण आता पहिले शेंगदाणे भाजून घेऊ. इथे मी 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे. छान असे भाजून घ्यायचे ते आपल्याला. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये खोबरं घालतोय. इथे मी अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे. ते पण चांगलं भाजून घ्यायचं, जास्त लाल नाही करायचं, नाही तर मग त्याचा आहे ना करवटपणा येतो. दहा ते 12 लसणाच्या पाकळ्या. बघा इथे आता आपलं हे छान मस्त वाटण भाजलेलं आहे. मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड करून घेऊ आता आपण. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले. आता हे आपण मिक्सरला दळून घेऊ. पाणी न घालता आपल्याला याची पूड तयार करून घ्यायची आहे. बघा इथे वाटण मस्त झालेलं आहे आपलं. छान मस्त वास करत आहे मस्त. आता आपण फोडणी ठेवून घेऊ भाजीला. इथे मी कढाई ठेवलेली आहे. कढाई मध्ये 2 ते 3 चमचे मी तेल टाकते. छान गरम होऊ द्यायचं. आपण तेल छान गरम झालंय. जिरं घालतोय, मोहरी. जिरं मोहरी छान तळतळू द्यायची. करी पत्ता, थोडस हिंग, कांदा. इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले. चांगला लाल होऊ द्यायचा आहे कांदा आपल्याला. कांदा इथे आता चांगला लाल झालेला आहे. आता आपण टमाटर टाकू. टमाटर पण चांगलं मऊ शिजवून घ्यायचं आहे.
कांदा मसाला होता, कांदा टमाटर छान पटवून झाले. आता आपण याच्यामध्ये मसाले घालू. हळद घातली मी 1/4 चमचा, चिमूटभर म्हणजे लाल तिखट, हे काश्मीरी लाल तिखट आहे कलरचं, थोडं जास्त टाकते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, किती तुम्हाला तिखट कलरचं पाहिजे त्यानुसार. आणि हा इथे मी काळा मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल. इथे मी 2 चमचे वापरते. थोडी झणझणीत आणि छान अशी लागते मी भाजी, त्यामुळे थोडा जास्त वापरला आहे मी. इथे मी हे मोड आलेले मटकी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही मस्त छान असे मोड आलेले. ते इथे मी मिक्स वाले घेतलेले आहे सगळे. इथे आमच्या घरात आहे ना अशी मिक्स वाली चांगली आवडते सगळ्यांना, म्हणून मी ती घेतलेली आहे. तुम्ही नुसते मठ अख्खे मठ आणले ते रुचवलेत ना तरी त्याचे पण छान मोड येतात, ते वापरले तरी चांगले लागते त्याची पण भाजी. आता मी याच्यामध्ये पाणी घालते. तुम्हाला भाजी किती करायची त्यावर पाण्याचं प्रमाण ठरवा, आणि कितपत तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार टाकायचं पाणी. मटके जास्त वेळ लागत शिजायला, 10 ते 15 मिनिटात किंवा 20 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त मस्त शिजते. आता आपण हा जो वाटून घेतलेला मसाला आहे हा काढून घेऊ. चांगला मिक्स करून घ्यायचा. आपण 15 ते 20 मिनिट छान शिजू देऊ. बघा किती छान मस्त आलेली आहे, सुगंध तर खूपच छान येतोय. चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकून खूप छान अशी भाजी बनवून तयार झालेली बघू शकता. मस्त अशी तरीदार भाजी झालेली. बघा इथे आपली मस्त छान अशी गावरान पद्धतीची मटकी बनवून तयार झालेली आहे. मटकीला मोड कसे आणायचे हे मी तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओ मध्ये, तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू अशा नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.